नागपंचमीचे औचित्य साधून नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी तालुक्यातील 800 कुटुंबियांच्या बाई लेकींना व महिलांना साडी चोळी वाटप करून एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केलाय. नागपंचमीचा सण स्त्रियांसाठी खूप महत्वाचा असतो, परंतु हा सण साजरा करत असताना गोरगरीब जनतेचा विचार करून नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी नागपंचमीचे औचित्य साधून तालुक्यातील 800 कुटुंबियांच्या बाई लेकींना व महिलांना साडी चोळी वाटप करून एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केला. साडी चोळी वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा डीबी पाटील होटाळकर हे होते, तर उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे प्रभारी श्रीकांत देशपांडे व व्यासपीठावर संघटन मंत्री गंगाधर जोशी, श्रावण पाटील भिलवंडे, तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे, निलेश देशमुख, व्यंकटराव पाटील सुगावे, भगवानराव लंगडापुरे, तालुकाध्यक्ष सोनाली हंबर्डे यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्याचे प्रभारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अनेक योजनेमार्फत महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवाळणी दिली आहे. प्रामुख्याने मागील त्याला गॅस सिलेंडर देण्याचे फडणवीस सरकारने ठरविले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्याची वेळ आली आहे. ते आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून द्यावे. व आज नागपंचमीचा सण आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या बघून बच्चेवार यांनी नागपंचमी सोबतच राखी पौर्णिमेचा सण सुद्धा साजरा केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून नागपंचमीचं निमित्त साधून कुठतरी बाईलेकींचा सन्मान झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी साडी चोळी वाटपाचा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बसून घेतला आणि काल अचानक हा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं. आम्हाला पहिले शंका होती की या ठिकाणी किती संख्या महिलांची येईल अशा पद्धतीचं वाटलं होतं. आम्ही 500 कुटुंबांना साडी चोळी वाटप करावं असं ठरलं होतो, परंतु महिलांची एवढी उपस्थिती होती, जवळपास 800 कुटुंबांना या ठिकाणी साडी चोळीचे वाटप आत्ता करण्यात आलेलं आहे. सर्व या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्याच्या मागचा उद्देश फक्त एक सामाजिक बांधिलकी. आपणही कुठंतरी गोरगरिबांना जे घेऊ शकत नाहीत साडी चोळीसुद्धा अशा पद्धतीनं या गरीब कुटुंबांना साडी चोळीचं वाटप व्हावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला आमचे नांदेड जिल्ह्याचे प्रभारी माननीय श्रीकांत नाना देशपांडे, गंगाधर जोशी, DB पाटील यांनी उपस्थिती लावली, सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली, सर्व या ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल सर्व नेतेमंडळींचे, सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मोठ्या प्रमाणात या महिलांनी उपस्थिती लावून आमच्या या उपक्रमाला साथ दिली, त्याबद्दल सर्व या बाईलेकींच्या सर्व बाईलेकींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याबद्दल अडचणीच्या वेळी जो धावून येतो तो भाऊ असतो. आता भाऊला आशीर्वाद देणे हे बहिणीचे काम आहे. महिलांची येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. नक्कीच येणाऱ्या काळात बच्चेवार यांच्या यशासाठी माता भगिनी आशीर्वाद देतील असे सांगून पुढील राजकीय यशाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील 800 महिलांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.